मुलींच्या जननदरामध्ये संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका हा अव्वल ठरला आहे. महिला पुरुष जन्मदर कार्यक्रमांतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार जानेवारी 2021 अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1000 मुलांमागे 927 मुली असं प्रमाण आहे. तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात दुर्गम तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या चंदगड तालुक्यात मात्र हेच प्रमाण 1021 असल्यानं संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्ये चंदगड तालुका हा सध्या अव्वल ठरलाय. त्यामुळं सध्या या तालुक्याचं विशेष कौतुक होत आहे. एखादा कामचुकार अधिकारी असेल तर त्याला शिक्षा म्हणून चंदगडला बदली केली जाते अशी खरं तर चंदगडची ओळख. कोल्हापूर शहरापासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर असलेला हा तालुका म्हणजे अधिकाऱ्यांसाठी एक कारागृहच. पण याच तालुक्यानं आता नाव कमावलंय ते जन्मदर कार्यक्रमामध्ये. त्यामुळे सध्या या तालुक्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. महिला पुरुष जन्मदर कार्यक्रमांतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार जानेवारी 2021 अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1000 मुलांमागे 927 मुली असं प्रमाण आहे. तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात दुर्गम तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या चंदगड तालुक्यामध्ये मात्र हेच प्रमाण 1021 असल्यानं संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रात चंदगड तालुका हा अव्वल ठरला आहे. नमस्कार, माझं नाव दीपक नागोजी गावडे, गाव डुक्करवाडे. आता सध्या मी चंदगड तालुका खरेदी विक्री संघ इथे नोकरीला आहे. माझं लग्न 2013 झालेलं आहे. त्यानंतर पहिली मुलगी 2015 जन्माला आली. त्यानंतर 1-2 वर्षांच्या कालावधीनंतर दुसरी मुलगी जन्माला आलेली आहे. आमच्या घरी मुलगा किंवा मुलगी असा कोणताही भेदभाव केला जात नाही. त्यानंतर मी मुली झाल्यानंतर मुलगा व्हावा असा काही माझ्या मिसेसचा किंवा माझा किंवा माझ्या आईचा काही अट्टास नव्हता किंवा आग्रह नव्हता. त्यामुळे आईच्या मिसेसच्या आणि माझ्या सहमतीनं आम्ही ऑपरेशन करून घेतलेलं आहे. दोन मुलीवरती मी, माझी मिसेस, आई, आम्ही व्यवस्थित समाधानी आहे. आमची दुसरी कुठली अपेक्षा नाही. आणि आत्ताचा विचार केला तर मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये शैक्षणिक किंवा वैचारिक असा कुठल्या पद्धतीचा भेदभाव आम्ही केलेला नाही. त्यामुळं माझ्या मते असं वाटतं की माझ्या पद्धतीनं मी जसं माझ्या मुलीमध्ये भेदभाव केले आणि अजूनपर्यंत तरी केलं नाही, इथून पुढेही करणार नाही. आणि प्रत्येकानं असाच जर विचार केला तर भारतच नाही तर जगामध्ये सुद्धा मुलींचं एक स्थान वेगळं असेल असं मला वाटतं.